जगभरात कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा वेगानं होण्याची आवश्यकता असल्यानं लस उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळीचा मुक्त वापर करू दिला जावा असं मत केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त आहे गोयल यांनी काल अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे भेट घेत कोरोना प्रतिबंधक लशींचं उत्पादन वाढवण्याबाबत चर्चा केली जगातील सर्वांना समान न्यायानं लस उपलब्ध व्हावी हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता लशींचे बौद्धिक स्वामित्व अधिकार तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याच्या भारताच्या मागणीवरही यावेळी चर्चा झाली